कारखान्याकडून उसाचे बिल वेळेवर मिळत नसल्यानं मुस्ती गावातील शेतकरी सूर्यकांत महादेव पाटील यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याचाच निषेधार्थ म्हणून प्रहार संघटनेच्या वतीनं सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवर चढून घोषणाबाजी करण्यात आली आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याने मागील उसाचे 2,59,000 रुपयांचे बिल दिले, मात्र पुन्हा घातलेल्या उसाचे बिल 3 महिने हेलपाटे मारूनही मिळत नसल्यानं आत्महत्या करीत असल्याचं पाटील यांनी चिठ्ठीत नमूद केलं होतं. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी इरफान पटेल यांनी. दक्षिण सोलापूर मुस्ती येथील महादेव पाटील यांनी आत्महत्या विषप्राशन करून केलेली आहे. या मागणीसाठी आम्ही सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवर चढून पूर्णतः निषेध करणार व आंदोलन करणार. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि शासनाकडून तात्काळ त्यांना निधी मंजूर होत नाहीत आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्या प्रशासन या गोष्टीची जबाबदारी घेऊन ही दखल घेऊन त्यांना पूर्णतः मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाहोत. सॉरी, संबंधितांचे बिल दिला नाही तर आम्ही या चिमणीच्या खाली अद्यापर्यंत उतरणार नाहीत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चिमणीच्या खाली आम्ही उतरणार नाहीत. हे प्रशासनाला आणि शासनाला आमची विनंती राहील की तुम्ही तात्काळ याबाबत काहीतरी निर्णय घेऊन सोलापूर शहर असो, सोलापूर जिल्हा असो व महाराष्ट्र असो, आज तुम्ही पाहताय की 12,000 कोटीच्या वर साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे उसाचे बिल थकित आहेत. पण 3 महिन्यापासून प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना याबाबत विविध प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांना पत्र व्यवहार करीत असताना सुद्धा अद्यापर्यंत कुणीही याची दखल न घेतल्याने आज आम्ही साखर सिद्धेश्वर साखर कारखान्या चिमणीवर चढून आंदोलन करायची वेळ आमच्यावर प्रशासन आणि शासनामुळे आलेली आहे. बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर.